2018 ला आनंदानं निरोप देण्यासाठी आणि 2019 जल्लोषात स्वागत करण्यासाठी सोलापुरात विविध संस्था, संघटना आणि पोलीस प्रशासनाच्या वतीनं ठिकठिकाणी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. एक आठवणींचा सागर असलेल्या आणि कडूगोड आठवणींच्या माध्यमातून मनात वास्तव्य केलेल्या 2018 ला 31 डिसेंबरच्या मध्यरात्री म्हणजेच रात्री 12 वाजता निरोप देण्यासाठी आणि 2019 ला भविष्यात सुखस्वप्नांबरोबरच सुख समृद्धी ऐश्वर घेऊन येण्यासाठी आवाहन करत स्वागत करण्यासाठी 31 डिसेंबरच्या रात्री ठिकठिकाणी जल्लोषपूर्ण कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. जाणारं 2018 हे भलंही थोडंफार 19-20 गेलं असलं तरी अनेक आठवणींचा सागर असलेल्या कडू गोड आठवणींच्या माध्यमातून मनात वास्तव्य केलेल्या 2018 ला 31 डिसेंबरच्या मध्यरात्री म्हणजेच रात्री 12 वाजता निरोप देण्यासाठी आणि 2019 ला भविष्यात सुखस्वप्नांबरोबरच सुखसमृद्धी ऐश्वर घेऊन येण्यासाठी आवाहन करत स्वागत करण्यासाठी 31 डिसेंबरच्या रात्री ठिकठिकाणी जल्लोषपूर्ण कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. जाणारं 2018 हे भलंही थोडंफार 19-20 गेलं असलं तरी अनेक आठवणी ज्यामध्ये चांगल्या आणि मनात घर करून राहणाऱ्या घटनांचा मोठ्या प्रमाणात समावेश असतो. म्हणूनच 2018 जात असताना अनेकांनी जड अंतकरणानं त्याला निरोप दिला. तर येणाऱ्या 2019 मध्ये अनेक नव्या संकल्पांसहित भविष्यात चांगल्या घटना घडाव्यात, प्रगती व्हावी, समृद्धी, आरोग्य, दीर्घायुष्याची प्राप्ती व्हावी याची अपेक्षा करत त्याचं उत्साहात स्वागत करण्यात आलं. दरम्यान सोलापूरमध्ये 2019 चं स्वागत करण्यासाठी विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. थंडगार हवेचा आस्वाद घेत अनेक कुटुंबानं घराबाहेर जेवण घेऊन 31 डिसेंबर साजरा केला. तर हेरिटेजमध्ये तरुणाईनं 31 डिसेंबरच्या स्वागतासाठी जल्लोष सोहळ्याचं आयोजन केलं होतं. तसंच सोलापूर शहरातील सुप्रसिद्ध हॉटेल बालाजी सरोवरमध्येही 31 डिसेंबर निमित्त गाना बजाना, नाचना खाना असा बहुरंगी बेत करण्यात आला होता. याबरोबरच विविध कॉलन्यांमधून वाद्यांच्या तालावर तरुणाईच्या जल्लोषाला उधाण आलं होतं. शहरातील प्रत्येक हॉटेल 31 डिसेंबरच्या रात्री विद्युत दीपांनी सजवून ग्राहकांची प्रतीक्षा करताना पाहायला मिळालं. पोलीस प्रशासनाच्या वतीनंही शिवाजी चौकात रात्री 12 वाजता DCP परिमंडल मधुकर गायकवाड यांच्या हस्ते केक कापून येणाऱ्या जाणाऱ्यांना गुलाबाचं फूल देऊन नवीन वर्षाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी विविध संघटनाही या कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या. पांतस्थाबरोबरच वाहन चालकांनाही उपस्थित पोलीस अधिकाऱ्यांच्या हस्ते गुलाबाचं पुष्प देऊन नववर्षाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी 31 डिसेंबर निमित्त शहरात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. त्यामुळे शहरात 31 डिसेंबरची रात्र अतिशय शांततेत गेली. या कार्यक्रम प्रसंगी पोलीस उपायुक्त परिमंडल मधुकर गायकवाड, पोलीस उपायुक्त विभाग 2 महावीर सकळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सूर्यकांत पाटील गुन्हे शाखा, फौजदार टवडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय जगताप, जेलरोड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अभंगराव, दोडभावी पेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक केडगे, MIDC पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक साळुंके, विजापूर नागा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक काळे, सलगरवस्ती पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक फुके, पोलीस उपनिरीक्षक गोडसे, पोलीस उपनिरीक्षक सानप, सहाय्यक पोलीस निरीक्षक शिंदे आणि सर्व कर्मचारी या प्रसंगी उपस्थित होते. नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. नवीन वर्ष सर्वांना
सुखाचे भरभराटीचे जाओ आणि सर्वांनी पोलिसांना सहकार्य करावं म्हणून पोलिसांनी हा कार्यक्रम घेतलेला आहे आणि हा कार्यक्रमातून सर्व सोलापूरवासी आणि पोलीस यांचे एकदम स्नेहसंबंध आहेत असे यावरून दिसून येत आहे आणि यापुढेही पोलीस आणि पब्लिक यांचं सहकार्य राहून शहरात शांतता आणि जातीय सलोखा राहील. बंदोबस्तावरती असताना सर्व नागरिकांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देण्यासाठी आम्ही या ठिकाणी थांबलेलो आहोत. प्रवास करताना प्रवाशांनी टू व्हीलर चालकांनी हेल्मेट वापरावा हा संदेश सुद्धा आम्ही गुलाबपुष्प देतानाच त्यांना दिलेला आहे. टू व्हीलर चालवत आहे त्यांनी सीटबेल्टचा वापर करावा, वाहनाचा अवकाश चालवावीत आणि सुरक्षित प्रवास करावा आणि यामधूनच हे नवीन वर्ष सुरक्षित वर्ष म्हणून ओळखलं जावं याकरिता आमच्या विभागाकडून सर्व वाहन चालकांना तसेच या ठिकाणी असणाऱ्या सर्व मीडियाचे प्रतिनिधी नागरिक यांना शुभेच्छा देण्यात आलेल्या सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. या नऊ वर्षात इलेक्शन पिरियड आहे, सगळ्यांनी सगळ्यांनी एकसाथ राहावं आणि कुठलाही कायदा सुरक्षेचा प्रॉब्लेम निर्माण होणार नाही याबाबत दक्षता घ्यावी आणि नवीन वर्ष शांततेत जावं.